संगमनेर शहर पोलिसांनी वडजेमळा या ठिकाणी रेशनच्या रॉकेल दुकानावर छापा टाकून 51,000 रुपये किमतीचं 2221 लिटर रॉकेल काळ्या बाजारामध्ये विक्री करण्यासाठी नेत असताना पकडलंय. टेम्पो क्रमांक MH 17 T 2775 यामध्ये रॉकेलनं भरलेले बॅरल टाकत असताना पोलिसांनी मंगळवारी रात्री 10:00 सुमारास गस्त घालत असताना छापा टाकून पकडलंय. आरोपी महिला सोनल अशोक साबळे हिला अटक करण्यात आली आहे. 11 मोठे बॅरल, 3 ड्रम आणि टेम्पो गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. 22/8/17 रोजी रात्री वडजेमळा येथे एक पिकअप टेम्पोमध्ये रॉकेलचा साठा आहे अशी गोपनीय माहिती मिळाली असता PSI निकम आणि DBJ कर्मचारी यांना मी सदरची माहितीची खात्री करण्यासाठी पाठवले. वडजेमळा येथे सोनल अशोक साबळे याच्या ताब्यामध्ये टेम्पो नंबर MH T 2775 हा मिळून आला आणि त्या टेम्पोमध्ये 11 लोखंडी ड्रम 200 लिटरचे पूर्ण भरलेले आणि 3 प्लॅस्टिकचे कॅन तेसुद्धा पूर्ण भरलेले रेस्टिंगचे रॉकेल निळे मिळून आले. त्याच्याकडे त्या सोनल अशोक साबळेकडे विचारपूस केला असता तो कुठलेही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही, त्यामुळे त्या पोलीस स्टेशन आणून त्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला. महसूल खात्याचे पुरवठा अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले, तेही आले, त्यांच्यासमोर सर्व पंचनामा करण्यात आला. सोनल अशोक साबळे यांनी हे निळे रेस्टिंगचे रॉकेल कुठून आले त्याबाबत त्याच्याकडे तपास चालू आहे. ज्या ज्या रेस्टिंग दुकानदारांनी त्याला 2 नंबरने निळे रॉकेल विकले त्या रेस्टिंग दुकानाचा शोध चालू आहे आणि ते रॉकेल तो कुठं विकणार होता त्याबाबतही तपास चालू आहे. आणि संगमनेर पुढच्या हद्दीमध्ये आणखी असे अवैध रॉकेलधंदे रॉकेलचे व्यवसाय करणारे रेस्टिंगचे रॉकेल विकणारे त्याबाबतचाच आम्ही शोध घेऊन त्यांचीसुद्धा कारवाई करणार आहोत. घरगुती वापराचे रॉकेल काळ्या बाजारामध्ये जादा भावानं विक्री करण्यासाठी चालवले होते अशी फिर्याद निकम यांनी दिली आहे. सी न्यूज मराठीसाठी सुखदेव गाडेकर, संगमनेर.